प्रमुख आणि त्याच्याच बरोबर ज्यांनी आपल्या समोर आपलं मनोगत व्यक्त केले असे असणारे प्रकाश अण्णा शेंडगे, सन्माननीय टी पी मुंडे, कोकणाचे असणारे एक नेते, कुणबी समाजाचे असणारे नेते चंद्रकांत बावकरजी, त्याच्याच बरोबर या ठिकाणी पनवेलमध्ये राहणारे असणारे जे डी तांडेल, प्राध्यापक विष्णू जाधव, त्याच्याच बरोबर प्राध्यापक किसन चव्हाण, अनिल जाधव, प्रवीण रणबागुर, अर्जुन सलगर, या कार्यक्रमाचे असणारे आयोजक संयोजक या ठिकाणी सचिन शेंडगे, त्यांचे असणारे साथी उमेश मरोळ, सुदर्शन गर्डे, भीमरावजी, बी डी शिंदे, अरुण जाधव, दीपक जाधव आणि आपल्या ह्या कार्यक्रमाला आलेले मौलाना मुफ्ती सय्यद वसीम अहमद, मंचकावरती बसून सर्वच प्रतिष्ठित मंडळी, उपस्थित बंधूंनो आणि भगिनी, जुन्या काळी सत्ता ही जी आहे ही देवळातून चालत असे, पुजाऱ्याकडून चालत असे. या आधुनिक काळामध्ये 21व्या शतकामध्ये सत्तेचा असणारं केंद्र या ठिकाणी बदललं. आता सत्तेचं असणारं केंद्र हे पार्लमेंट आहे, सत्तेचं असणारं केंद्र हे विधानसभा आहे. आपण बघत असाल की शिवाजी महाराजांचा सुद्धा राज्य स्थापन झालं, फार मोठा इलाका त्यांनी असणारा आपल्या कब्ज्याखाली केला, परंतु त्या कालावधीमध्ये जोपर्यंत राजाचा असणारा मान सन्मान धर्माने केला नाही, राज्याभिषेक जे म्हणतो आपण, तो जोपर्यंत होत नाही तोपर्यंत असणारा अधिकृतरित्याने राजा तो समजला जात नसतो. म्हणजे शिवाजी महाराज सत्तेमध्ये होते, राजे होते, पण मान्यता जी आहे ती धर्मसंस्था जोपर्यंत देत नाही तोपर्यंत अधिकृत होत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून त्यांना असणारा गागा भटाना बोलवून आपला असणारा राज्याचा अभिषेक करून घेतला अशी असणारी परिस्थिती आहे. आत्ताच्या असणाऱ्या कालावधीमध्ये सत्तेचं केंद्र बदललं. आता भटजीकडे असणारं ते केंद्र राहिलं नाही, ते असणारं केंद्र आता निवडून आलेला आमदार आणि निवडून आलेला खासदार यांनी घेतलेलं आहे, हे आपण लक्षात घ्या. ओबीसीना आरक्षण मिळालेलं आहे. माझ्या अगोदरच्या सगळ्या वक्त्यांनी जी भाषण केली की हे आरक्षण राहिलं पाहिजे आणि या आरक्षणामधून ओबीसीचा उद्धार झाला पाहिजे अशा रीतीने वक्तव्य करण्यात आलं. वस्तुस्थितीला धरून नाही असं नाही, हे आरक्षण आपण वाचवणार हा सगळ्यात महत्वाचा भाग.
नुसतं वाचवायचं नाही तर उद्याच्या या आरक्षणामधून लोकांचा विकास झाला पाहिजे हेही आपण त्या ठिकाणी पाहिलं. आता हा विकास साधायचा असेल आणि आमदार आणि खासदार व्हायचा असेल तर सगळ्यात प्रथम काय मिळालं पाहिजे? उमेदवारी मिळाली. सगळ्यात प्रथम काय येत? उमेदवारी मिळाली पाहिजे. उमेदवारी मिळाली तर आपण इलेक्शनला उभं राहतो आणि इलेक्शनला उभं राहिलो जिंकलो की आपण त्या विभागाचा आमदार होतो किंवा त्या विभागाचा खासदार होतो. इथेच सगळ्यात मोठी गमक आहे हे आपण लक्षात घ्या. इथे सगळ्यात मोठी गमक आहे. मी आज नाही तर 90 सालापासून असं म्हणत आलेलो आहे की महाराष्ट्राची सत्ता, महाराष्ट्राची असणारी सत्ता ही 159 कुटुंबांमध्ये अडकलेली आहे. मग ती DCC बँकेचा चेअरमन असेल, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असेल, बाजार समितीचा असणारा चेअरमन असेल, पतसंस्था असतील किंवा इथले खामदार असतील, खासदार असतील. मी मांडत नाही, तुम्ही इतकेच असणारे आमदार घ्या आणि खासदार घ्या, नात्यागोत्याचा त्यांचं संबंध आहे की नाही, नात्यागोत्याचा असणारा संबंध आहे. आणि म्हणून मी असं म्हणतोय की ही सत्ता 169 कुटुंबांमध्ये त्या ठिकाणी अडकलेली आहे. त्या अडकलेल्या सत्तेला आपण सोडवायचं आहे आणि सर्वसामान्य माणसामध्ये खेळवायचं आहे हे आपण असायला लक्षात घेतलं. आणि हे करायचं असेल तर कोणीतरी असणारा देवाची पूजा केली, कोणीतरी असणारा 11 दिवस त्या ठिकाणी उपास केला, मग तो फार चांगला माणूस झाला, अजिबात नाही. तुम्हीही 15 दिवस उपास केला तर मरणार नाही एवढं लक्षात घ्या, त्याच्यानंतर मराल. त्याच्यामुळे 11 दिवस उपास केला आणि त्यांनी फार मोठं पुण्य केलं अजिबात नाही. या थिअरीमध्ये अजिबात फसू नका. जे मिळालेलं आहे ते निघून जाईल हे लक्षात घ्या. जे मिळालेलं आहे ते निघून जाईल एक लक्षात घ्या. आपल्याला उद्याचं आरक्षण वाचवायचं असेल तर या ठिकाणी राजकीय पक्ष आरक्षणवादी एका बाजूला झाले पाहिजेत आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी आरक्षणवादी जे आहेत त्यांना उमेदवारी दिली पाहिजे ही आपण असताना लक्षात. इतके राजकीय पक्षांचे दोन गुण असले पाहिजे. एक तर तो आरक्षणवादी असला पाहिजे आणि दुसरा या आरक्षणवादी कृतीला आकार आणि स्वरूप देण्यासाठी त्यांनी असणारा उमेदवारी दिली पाहिजे ही आपण असणारा लक्षात घ्या. आपण असणारा म्हणतोय की बा आम्ही असणारा आमच्या ताटामध्ये कोणाला योग देणार नाही ही वस्तुस्थिती. पण त्याच्याच बरोबर उद्याचे असणारे सत्ताधारी आपण होणार आहोत. उद्याचे आपण सत्ताधारी ज्यावेळेस होणार आहोत त्यावेळेस या देशामध्ये नॉन OBC जो आहे, OBC बाहेरचा जो वर्ग आहे, आरक्षणाच्या बाहेरचा जो वर्ग आहे त्याचंही दुःख हे आपल्याला समजून घ्यावं लागेल हे आपण सरळ लक्षात. पण आजच्या स्थितीला ते अजिबात होत नाही हे लक्षात घ्या. मग भारतीय जनता पक्ष असेल, काँग्रेस पक्ष असेल किंवा NCP असेल किंवा इथला असणारा शिवसेनाही असेल, उमेदवारीच्या यादीमध्ये आपण बघितलं
किंवा आजचे असणारे निवडून आलेले खासदार जर आपण असणार पाहिजे, या खासदारामध्ये एक खासदार धनगर समाजाचा दिसतोय का? तर नाही. एखादा माळी समाजाचा दिसतोय का? एखादा असणारा 11-12 बलुतेदारांमधला दिसतोय का? तर नाही. जर या समूहामधला आम खासदारच तसेल तर आरक्षण कसं वाचेल हे मला सांगा. वाचवण्याचं केंद्र जे आहे ते विधानसभा आहे आणि वाचवण्याचं केंद्र जे आहे ते लोकसभा आहे. त्या लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये आरक्षण वादीच नसेल किंवा ज्या समूहाला आरक्षण मिळते त्या समूहाचा माणूस नसेल तर ते वाचणार कसे? आणि म्हणून आंधळेपणाने आपण कोणावरती विश्वास ठेवायचा नाही. आंधळेपणाने कोणी आपण इथं विश्वास ठेवायचा नाही. दोळसपणाने विश्वास आपण त्या ठिकाणी ठेवायला शिकलं पाहिजे. कोणीतरी ह्या देवाची पूजा करते, कोणी अमुक करतंय, कोण तमुक करतंय म्हणून तो चांगला अजिबात नाही. तो सगळ्यात बदमाश आहे हे पहिल्यांदा असताना लक्षात. पूजा प्रत्येक माणूस त्याच्या घरामध्ये करतो, काही जण देवळामध्ये जाऊन करतो, सामान्य माणूस त्याचं प्रदर्शन करत नाही. तो भक्तिभावाने त्या ठिकाणी करतो, श्रद्धेने करतो. पण जो असणारा टीव्हीच्या माध्यमातून जगभर दाखवत असतो, पब्लिसिटी करत असतो, मी त्याला नेहमी म्हणत असतो हा सगळ्यात मोठा नाटकी माणूस आहे. आपण असताना हा सगळ्यात मोठा नाटकी आहे. अशा नाटकी पासत माणसांपासून आणि संघटनेपासून आपण वाचलं पाहिजे हे आपण लक्षात घ्या. सावध राहिलं त्याचा हीच माणसं घात करतात आणि याच संघटना आतापर्यंत घात करत आलेली आहेत. उद्याची संघटना उद्याची असणारी संघटना ही माझ्या विचाराची आहे की नाही, माझ्या हिताची आहे की नाही, माझ्या प्रश्नाला प्राधान्य देते की नाही हे नुसती बोल घेवडी असता कामा नये. मी आरक्षणवादी आहे एवढं म्हणून चालणार नाही. महाराष्ट्रामध्ये 48 लोकसभेच्या जागा आहेत. आदिवासींसाठी किती राखीव आहेत? आदिवासींसाठी राखीव किती आहेत? 3. 48 मधून 3 मायनस केले किती राहिल्या? 1 SC च्या राखीव जागा मायनस करा किती राहतात? 4 जागा आहेत. आता या 41 जागांपैकी धनगर, वंजारी, माळी, आलुतेदार, बलुतेदार, भटके विमुक्त किमान जो पक्ष 12-13-14-15 उमेदवार यादी तोच आपला पक्ष हे आपण मान्य केलं पाहिजे. आपला कोण आपला पक्ष कुठला जो आपल्याला उमेदवारी देईल तो. जो पक्ष आपल्याला उमेदवारी देणार नाही त्याला पहिल्यांदाच पुल्ली मारली पाहिजे हे आपण लक्षात घ्या. उमेदवारी मिळाली तर जिंकण्याचे चान्सेस आहेत. उमेदवारी मिळाली त्याला आपल्याला जिंकवता येतं विधानसभेमध्ये
किंवा लोकसभेमध्ये पाठवता येतं आणि तो आपलं आरक्षण वाचवण्याचं कामकाज त्या ठिकाणी करू शकतो. पण उद्या उमेदवारीच मिळाली नाही, उद्या उमेदवारीच मिळाली नाही तर ते वाचवण्याचं कामकाज कुठून होणार? आणि म्हणून राजकारण हे आपण असं डोळेसुद्ध्याने त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे. आंधळेपणाने राजकारणामध्ये बघून चालणार नाही. उद्याच्या इलेक्शन मध्ये काय काय वाटप केलं जाईल तर कबाबचं वाटप केलं जाईल, शबाबचं वाटप केलं जाईल आणि त्याच्याच बरोबर महात्मा गांधी सुद्धा वाटप केलं जाईल अशी असणारी परिस्थिती आहे. याला जर बळी पडला, याला जर बळी पडला तर आरक्षण सोडा हे संविधान सुद्धा गेलं म्हणून असणार समजा. महात्मा फुलेंना जाऊन किती वर्ष झाली, किती वर्ष झाली? महात्मा फुलेंना जाऊन किती वर्ष झाली? दीडशे वर्ष तर झाली. मग आजही त्यांना शिव्या घातल्या जाते का? त्यांची आजही निंदा नालस्ती केल्या जाते का? फुले दाप्त्यांचा आजही असताना त्या ठिकाणी चेष्टा केली जाते का? तर या देशाची गुलामीची जी व्यवस्था होती, जातीप्रथेची व्यवस्था होती, स्त्री शिक्षणाविरोधी व्यवस्था जी होती त्याला त्यांनी उलथून टाकण्याची सुरुवात केली. त्यांनी त्याला उलथून टाकण्याची सुरुवात केली आणि बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून कायम स्टॅम्प मारला की पुन्हा येणार नाही अशी असणारी परिस्थिती. आणि म्हणून आपण बघत असाल की महात्मा फुले असतील, शाहू महाराज असतील, बाबासाहेब असतील यांच्याबद्दल आठवड्यातून एकदा दोनदा तीनदा नाही तर अनेक वेळा विडंबन करणारं लिखाण त्या ठिकाणी लिहिलं जातं. याचं कारण की इथली वर्णव्यवस्था जी होती, जात व्यवस्था जी होती ती उद्ध्वस्त झाली आणि समतेची व्यवस्था या ठिकाणी सुरुवात झाली. आज ही पुन्हा लढाई या ठिकाणी सुरुवात झाली. आज ही पुन्हा लढाई या ठिकाणी सुरुवात झालेली आहे की ज्यांना तुम्ही उद्ध्वस्त केलं, ज्यांना तुम्ही उद्ध्वस्त केला आज तेच पुन्हा म्हणतात आहेत की आम्ही उद्याच्या सत्तेमध्ये आलो तर या देशामधलं संविधान आम्ही बदलल्याशिवाय राहणार नाही, आम्ही संविधान बदलल्याशिवाय राहणार नाही. या संविधानामुळे काय झालं तर इथला असणारा 18 बलुतेदार आणि 12 अलुतेदार हा सत्तेमध्ये जाण्याचं मोकळं झालं की ज्याला पूर्वी बंद होत. ते मोडलं कोणी असेल तर शिवाजी महाराजांनी मोडलं. उरले कुठल्याही राज्यामध्ये ताकद नव्हती ती मोडायची आणि म्हणून शिवाजी महाराज सामाजिक स्वातंत्र्य जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तेही जिवंत राहतील हे आपण सर्व लक्षात घ्या. लोकांच्या मनामध्ये ते जिवंत राहतील, लोकांच्या विचारामध्ये त्या ठिकाणी जिवंत राहतील. आता ही व्यवस्था ठेवायची की न ठेवायची याचा निर्णय आपल्याला त्या ठिकाणी द्यावा लागेल, याचा निर्णय आपल्याला त्या ठिकाणी द्यावा लागेल. आणि तो द्यायचा असेल तर मी आज असणारा मानतोय की समाज व्यवस्थेमध्ये जे भांडण सुरुवात झालेलं आहे
ओबीसी मराठा असं भांडण सुरुवात झालेलं आहे. ही भूमिका आपण असताना या ठिकाणी घेतलंय की ओबीसींचं ताट वेगळं आणि मराठा समाजाचं ताट वेगळं आहे हे आता राजकीय दृष्टिकोनातून आता मान्य झालेलं आहे. या मान्य झालेल्या ह्याच्यावरती आता टिकवण्याच्या असताना राजकारण आपल्याला सुरुवात करावं लागेल. 2 महिन्यामध्ये लोकसभेच्या निवडणूक आहेत. या 2 महिन्याच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 12-13 खासदार ओबीसीतले गेले नाही. 12-13 खासदार ओबीसीचे गेले नाही त्या पार्लमेंटमध्ये, त्या लोकसभेमध्ये. तर आरक्षण टिकवणं कठीण राहील. मग भुजबळांसारखे कितीही माणसं लढायला राहिले तरी त्याचा असणारा ठेंगा दाखवल्यानं मिळेल हे आपण असताना लक्षात घ्या. कारण का सत्तेच्या केंद्रामध्ये तुम्ही नाही. संधी आली त्यावेळेस तुम्ही कोणाला बसवलं नाही. ओबीसीच्या बाजूने, ओबीसीच्या उमेदवाराच्या बाजूने तुम्ही उभा राहिला नाही तर संदेश काय देताय की आम्हाला असणारं आरक्षण नको. काय का जो आरक्षण विरोधी होता त्याला तुम्ही मतदान देऊन बसला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.